جيت بوجهنا غريشتا مرداباد مرداباد سمجھ لیے مرداباد چلے جاؤ چلے جاؤ سمجھ لیے چلے جاؤ چلے جاؤ چلے جاؤ سمجھ لیے چلے جاؤ چلے جاؤ چلے جاؤ سمجھ لیے چلے جاؤ چلے جاؤ چلے جاؤ سمجھ لیے महाराष्ट्र हा शांत असला पाहिजे येणाऱ्या 2024 वर डोळा ठेवून हा हरामखोर संभाजी भिडे पूर्व मनोहर कुलकर्णी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करून जातीय दंगल घडवण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. हे हाळून पाडण्यासाठी आमचे निदर्शन आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की भिडे चले जाओ. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, महापूर आलेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे लोकांच्या चुली पेट न पेटवता तरुण मुलांची डोके पेटू राहिले. जातीय दंगल भडकवण्याचं याचं हे षडयंत्र आहे. मनोहर कुलकर्णी कोण हो, त्यानं का नाव बदललं हे माहित आहे का तुम्हाला? त्याचं कॅरेक्टर काय आहे जरा गुगलवर चेक करा ना. नाव का बदललं, अज्ञातवास का केला आणि नंतर मग आमचे महाराज, आमचे संभाजी महाराज त्यांचं नाव घेतलं महात्मा गांधी आणि महापुरुषावर अशब्द बोलणारे महात्मा महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले जे राष्ट्रीय पिता आहेत, तथागत भगवान गौतम बुद्ध, हे चाललं काय, साईबाबा लोकांचं आराध्य दैवत, हे जाणून बुजून हे षडयंत्र आहे. निवडणूक हे सरकार, हे शासन आणि प्रशासन आणि हे सरकार सगळ्या गोष्टीवर अपयशी ठरलं. म्हणून तरुण मुलाच्या हाताला काम न देता, बेरोजगाराच्या हाताला काम न देता त्याची माथी कसे भडकून कशी जाती दंगल घडीन हे यांचं प्लॅनिंग आहे. शासन का अटक करत नाही? गरिबांसाठी कायदा आहे, गरिबांसाठी कायदा आहे आणि या लोकांसाठी कायदा नाही काय? पहिले त्याच्यावर अटक करा. अरे बाबा, पुढचे दौरे रद्द करा, त्याला पहिले अटक करा आणि कडक शासन करा. ही आमची मागणी आहे. आम्ही आंदोलन करू, याच्यापेक्षाही तीव्र उग्र आंदोलन करू. आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही एकच बघतो की आम्ही जर तुमच्या मुलाला, आमच्या मुलाला जर काही रोजगार देऊ शकत नाही तर त्याचं आयुष्य आम्ही उद्ध्वस्त करू शकत नाही, ही आमची प्रामाणिक मानसिकता आहे. उद्या संभाजीनगर सुद्धा कार्यक्रम आहे, तुमचा काय विरोध करणार? आम्ही तिथं सुद्धा विरोध करू. 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुक्यामध्ये आणि 44,198 गावामध्ये हा विरोध कायम राहील. सगळे शाहू फुले आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी हे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. अयोध्या
संभाजी भिडे उर्फ कुलकर्णी यांनी जी सभा होऊ घातलेली आहे ती सभा अवैध सभा म्हणून आम्ही घोषित केलेली आहे आणि सोबतच पोलीस स्टेशनला आम्ही इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेलं होतं की जर संभाजी भिडेची खामगावमध्ये जर सभा झाली तर अशा परिस्थितीमध्ये ती सभा उधळण्यासाठी आम्ही पुढे आम्ही या सभेला विरोध करण्यासाठी रस्त्यावरती उतरणार आहोत आणि ते काम भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून आमच्या अगोदरही काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी डिटेन करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये संभाजी भिडेच्या माध्यमातून जातीय सलोखा बिघडवण्याचं काम केलं जात आहे. या जातीय सलोखा बिघडवणाऱ्या मनोहर भिडे कुलकर्णीला लवकरात लवकर जेरबंद करण्यात आलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.